विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो. या वस्तूंचा शोध मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि अनुभवातून लावला आहे. अशा शोधाची गोष्ट आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे मिठाचा शोध. फार फार वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे तीही तशीच अळणी, म्हणजे मिठाशिवायच. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे, ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात, आपणही बघूया का चाटून. त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ असे म्हणतो. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्याने तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत निहून ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. आज दगड फळं खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलो. आता त्याला शांतपणे बसून राहावेना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की जिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूनी भरलेला समुद्राचा किनारा, जो या आदिमानवानं प्रथम पाहिला होता. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. का माहीत आहे, आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यानं झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्याने थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशी चव या पाण्याची होती. मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमूळ, ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायलं तर? पण ते काही त्याला जमेना, ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं. काय बरं करावं, मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार, म्हणजेच सध्याचं आपण खातो ते मीठ, त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली.
पाहिलत मुलांनो, मिठाचा शोध कसा लागला ते? आधी मानवाने मिठाचा शोध लावून त्याच्या जेवणाची चव तर वाढवलीच, त्याबरोबरच आजच्या काळात देखील आपण जे मीठ वापरतो ते या शोधामुळेच। आज आपण एकही दिवस अळणी म्हणजे मिठाशिवाय जेवण करू शकत नाही। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना जेवणात मीठ घातलेले पदार्थ हवे असतात। चिमूटभर मीठ आपल्या जेवणाची चव वाढवते, असे हे मीठ प्रत्येक व्यक्तींसाठी अमूल्य आहे। मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। त्यासोबतच माझ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा। मुलांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या इयत्तेतील अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।